हरिओम श्रीराम अंबज्ञ कल्पनावीरा कराडे चंदन नगर पुणे उपासना केंद्र। बापूंचे तर तसे छोटे मोठे खूप अनुभव आहेत, पण त्यातले एक अनुभव मी आज सांगणार आहे। स्वस्तिक क्षणमध्ये बापूंना बोलले की माझं एवढं ग्रॅज्युएशन झालंय, पार्लरचं कोर्स झालंय, तर मला बेबी सिटरचं काम नकोय, मला पार्लरमध्ये स्वतःचं पार्लर पाहिजे नाही। तर असं बोलले, पण एक वेळेस मला थोडं धाक पण होतं की आपल्याकडे पैसे नाही तरी कसं काय होणार ही गोष्ट, नाही का। पण मग मी ठीक आहे म्हटलं, तशीच मग परत दोन शनिवारी गेले आणि मग तिसऱ्या शनिवारी ज्या मॅडमचं मी बाळ सांभाळत होते ना, ती मॅडम मला म्हणाली पुढच्या महिन्यात चेन्नईला शिफ्ट होणार आहे। तर बापरे, आता चेन्नईला गेल्यावर माझं कसं होणार ना, कारण माझी परिस्थिती थोडी त्यावेळेस जरा थोडीशी नाजूक होती। मग आता आपण कसं करायचं, त्या जर गेलं तर आपल्याला घर कसं चाललं, हा विचार मी करत बसले। पण नंतर परत एका शनिवारी असंच गेले, म्हणलं बापू आता मॅडम तर चेन्नईला जाणार आहे, मग माझं कसं होणार। पण मी एक दिवशी तिला सहज असं बोलले की दीदी माझा पार्लरचा कोर्स झालाय, माझी फार इच्छा आहे की माझा स्वतःचा पार्लर असावा। तर ती म्हणली अरे मग तुम्हाला कधीच सांगितलं नाही, माझ्या खूप मैत्रिणी म्हणली पार्लरच्या। आणि मग तिथून पुढे दोन वर्ष मग मी पार्लरमध्ये जॉब केला, मी म्हणजे सगळ्या गोष्टीत खूप ट्रेन झाली, म्हणजे नाही का असं। आणि आम्ही दर स्वस्तिक क्षणाला बापूंना तेच मानायचे, अर्ध स्वप्न तर पूर्ण केलंय, अर्ध राहिलंय बरं का बापू, म्हणजे सांगायचे मी त्यांना असं। त्यानंतर लॉकडाऊन लागलं, मग आता लॉकडाऊन मध्ये कसं डोक्यामध्ये विचारायला लागले की कसं करणार, आता लॉकडाऊन पण लागलं, पार्लरच काही खरं नाही, आपलं परत जॉब बघायला सुरुवात केली मम्मी, त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचं पण काम गेलं। मग मला खूपच टेन्शन आलं की आता कसं होणार आपलं। आणि मग असं करत करत माझ्या मिस्टरांचं काम गेलं आणि पुढे हे घडणार म्हणून माझ्या मिस्टरने एवढं छान जागी जॉब लागला, त्या मॅडमचं ऑलरेडी कोरेगाव पार्क मध्ये पार्लर होतं आणि मग ती बंद होते, पण तिने लॉकडाऊन मध्ये बंद केलं। मग आम्ही असंच ट्राय केला, पैसे तर नव्हते, मी हट्ट केला पण मिस्टरांना की मला पार्लरच उभं करायचं, मला नाही कुठं आता जॉब करायचा, कारण इथपर्यंत बापून आणलं मला। आणि मग मी ते म्हणले अरे कसं टाकणार, आपल्याकडे पैसे नाही, म्हटलं आपण मॅनेज करू। मग त्यामध्ये त्याच पिरियडमध्ये माझी नेमकी 50,000 भीशी पण लागली, आणि ती लागली तर मग 50,000 थोडी पार्लर उभं राहतं। मग मी म्हटलं आपण आता बाकीच्या पैशाचं कसं मॅनेज करायचं। अचानक ती चेन्नईला गेलेली मॅडम आहे ना, तिने फोन केला, मग अचानक मला काय चाललंय कल्पना, कशी आहेस तू, पार्लर व्यवस्थित आहे का। म्हटलं नाही दीदी मला पार्लर टाकायचंय, पण थोडी अडचण म्हणून थांबले। तर मला म्हटली काय अडचण आहे तुला, मग ती म्हटली तुला पैशाची प्रॉब्लेम आहे, ती स्वतः बोलली। म्हटलं आहे तर आहे म्हणले पैशाची प्रॉब्लेम मला, पण मग ती म्हणली ठीक आहे तुला कितीची गरज आहे। म्हटलं मला अजून 50,000 गरज आहे म्हणलं दीदी। तर मी तिच्याशी बोलते फोनवर, तर तिने बोलता बोलता मला 25,000 ट्रान्सफर पण केले। आणि मला म्हणते बघ बरं तुझ्या नावावर 25,000 रुपये आले का, तिने मला 25,000 ट्रान्सफर केले, मला आता कितीची गरज राहिली मग 25 ची। मग सासूंना फोन केला, चुलत सासूंना, म्हणलं आई मला पार्लर टाकायचंय, मला पैसे पाहिजे नाही। मला म्हणलं किती पाहिजे नाही, म्हणलं 25,000 रुपये। तिला ठीक आहे संध्याकाळपर्यंत सांगते, त्यांचा फोन आला मला संध्याकाळी आणि त्या मला म्हटलं की 25 तर नाही होणार, मला टेन्शन आलं। म्हणलं त्याला 50 देणार मी तुला, म्हणजे स्वतःहून म्हटलं असं 50 देणार, आणि ऍटलीस्ट हा फोन करायचा, म्हणजे त्यांना बोलायचं। मी बापूंना फोन सांगितलं होतं की मी फोन करते बर का, ह्याची जबाबदारी तूच घ्यायची बापूराया। तर तिने 50 दिले स्वतःहून, तर इतका आनंद झाला, तो आनंद म्हणजे विचार कसं होणे त्यावेळेस। मग असं करत करत आम्ही म्हणजे 1.5-2 लाख रुपये गोळा केले। आणि मग ज्या ठिकाणी मला लोकेशन, आता मी तेवढं पैसे झालं का आपलं, बापूंना परत सांगितलं की मला असं ठिकाण लोकेशन दे ना की मला कधीच घरातून भाडं भरायची वेळ नाही आली पाहिजे। आणि लोकेशन पण इतकं छान भेटलंय ना, खूप छान लोकेशन। मला बापूंनी पण लगेच माझ्या मैत्रिणीचा 2 दिवसांनी फोन की कल्पना माझं शॉप खाली झालाय, तुला गाळा पाहिजे होता ना, मग आता वस्तू घ्यायची आपल्याला, वस्तू तर किती महाग, 2 लाखात पार्लर उभं राहत नाही। मग ती एक दिवशी सहज त्यांची मॅडम म्हणली तुझ्या मिसेसचा पार्लरचा कोड झालेला आहे, तर जी आपली हेअर ऑइलची चेहरा असते ती आहे 50,000 40,000 म्हणजे 25 पासून रेट चालू आहे। तर तिने मला इतक्या वस्तू दिल्यात ना, आणि शिवाय 1 रुपया घेतला नाही। मग त्या गोष्टी मेन गोष्टी भेटल्या, मग उभं राहायला किती वेळ लागतो, आणि फ्रंटची जी काच असते पार्लरची ती तर किती महाग असते, ती पण मला ऍटलीस्ट फक्त 5,000 रुपये भेटली। म्हणजे मला इतकं हे वाटलं की म्हणजे चला बाबा बापू आपल्याला ढकलतायत पुढे, आपण चालेल का हरकत आहे। मग असं करत करत मग माझं पार्लर झालं स्वतः, म्हणजे मला बापूंनी बेबी सिटर वरनं स्वतः बिझनेस वुमन बनवलं, म्हणजे ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।